मकर संक्रांतीनिमित्त लोहमार्ग पोलिसांनी फिर्यादींना अनोख्या पद्धतीनं तिळगुळ दिलाय. 104 फिर्यादींना एकूण 2 किलो 282 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लोहमार्ग पोलिसांकडून परत करण्यात आले. या किंमत 1,64,070 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसोबत चांदीचे 91 ग्रॅम, 21,887 रुपये किमतीचे दागिने, 5 लॅपटॉप, कॅमेरे, रोख रक्कम असे एकूण 1,05,24,907 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आलाय. या मुद्देमालासोबत फिर्यादींना तिळगुळही वाटण्यात आले. मुद्देमाल परत करण्यात आलेल्या फिर्यादींना लोहमार्ग पोलिसांचे आभारही मानले. कॅश मुद्देमाल आहे ते त्यांच्या डायरेक्टली बँक अकाउंटलाही देखील जमा केलेत किंवा चेकच्या द्वारे सुद्धा आम्ही परत केलेले, जेणेकरून जे जे गुन्हे डिटेक्ट झालेले ते त्या फिर्यादीला त्यांचा फिर्यादीला म्हणा तक्रारदाराला म्हणा त्यांचा माल मिळाला पाहिजे आणि ते समाधानी असले पाहिजे, सुखी असले पाहिजे. आज सांगताना खूप आनंद होतोय की 2000 साली माझं 13.5 ग्रॅमचं साधारण घाटकोपर रेल्वेमध्येच घाटकोपर स्टेशनच्या आसपास पण माझं मंगळसूत्र गेलं होतं. अर्थातच प्रोसिजरप्रमाणे कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट वगैरे दाखल केलेली होती आणि त्याच्यानंतर माझा विश्वास होता की जर असेल आपल्या नशिबात तर नक्की मिळेल आणि मला वाटतं तो दिवस आज 20 वर्षानंतर उगवला. और अब तो मैं ये जो केस था मेरा वो विद्याविहार स्टेशन पे चोरी हो गया था और बॉम्बे पुलिस कुर्ला पुलिस ने मुझे ढूंढा. मैं भायंदर में रहती हूँ, फ़ोन किया और आई अप्रिशिएट ऑल ऑफ देम बिकॉज दे हैव डन आफ्टर 30 इयर्स आई हैव गॉट माई दिस valuable things and I am very thankful to all the Mumbai police, railway police.